परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा विवाहितेचा छळ करून तिला जाळून मारण्याचा प्रकार कासारभट येथे घडला होता पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून विवाहितेचा पती सासू यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती पेण तालुक्यातील रावे येथील ज्योती टावरी हिचा विवाह पनवेल तालुक्यातील कासारभट येथील निलेश मात्रेसोबत दोन हजार पंधरा रोजी झाला लग्न झाल्यावर काही दिवसातच नवरा सासू सासरे यांनी तिचा अमानुष छळ करायला सुरुवात केली ज्योतीचा पती निलेश हा फ्लॅट घेण्यासाठी हुंडा म्हणून माहेरून पैसे आणण्यास वेळोवेळी सांगून तिचा मानसिक छळ करत होता ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये निलेश मात्रेने त्याच्या घरातील किचनमध्ये ज्योतीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळलं आणि दरवाज्याची कडी लावून तो पसार झाला त्यानंतर पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सात वर्षानंतर क्रूरकर्मा नराधमांना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली कासरभट येथील आरोपी पती निलेश रामकृष्ण म्हात्रे सासू मालती रामकृष्ण म्हात्रे यांना दोषी ठरवून ज्योतीचा अमानुष छळ आणि खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्याचप्रमाणे दोघांना साठ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे